नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शनकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर या ठिकाणी मी लांबाही कट करून घेतलेली आहे आणि या लांबाहीची आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत, तीही खूप सविस्तर आणि सावकाश पद्धतीने। आणि या लांबाहीच्या डिझाईनला गोट कसा लावायचा ते अगदी सावकाश पद्धतीने पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या बाहीची आपण उंची व रुंदी पाहूयात। तर या ठिकाणी आपल्या बाहीची उंची आहे 12.5 इंच। ही बाही शिवून तयार होते 11 इंच। आपण आता बाहीची रुंदी पाहूयात। तर या ठिकाणी मी बाहीची रुंदी घेतलेली आहे 9.5 इंच आणि या ठिकाणी बाहीची कॅफाइड घेतलेली आहे 3.25 इंच। तर या ठिकाणी आता आपण खालच्या साईडने बॉटम पाहूयात। तर या ठिकाणी आपलं बॉटम आहे 5.5 इंच आणि प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे मी 1.5 इंच, म्हणजे एकूण रुंदी आहे आपल्या बॉटमची 7 इंच। आता आपण या ठिकाणी डिझाईनला आकार देणार आहोत। तो कसा द्यायचा आहे या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। आपल्याला आता या ठिकाणी एक टिक करून घ्यायची आहे। ती टिक आपण 4.5 इंचावरती करून घेणार आहोत या ठिकाणी। आणि इथून खालच्या साईडने एक आपल्याला टिक करायची आहे। ती टिक आपण 3 इंचावरती करणार आहोत। अशा पद्धतीने आपण 2 टिक करून घेतलेले आहेत आणि इथून आपण डिझाईनला आकार देऊन घेऊयात, म्हणजे या ठिकाणी आपण पानाचा आकार देऊन घेत आहोत। तर या ठिकाणी आपण पानाचा आकार देत असताना 1.25 इंचाहून आकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपण इथून कट करून घेऊयात इथंपर्यंत। तर या ठिकाणी आपल्या बाहीची कटिंग तयार आहे। तर बाही आता आपण शिवून घेऊयात। तर अगोदर मी अस्तरची बाही खालच्या साईडने टाकलेली आहे आणि याच्यावरती आता आपण ब्लाऊज पीसची बाही टाकून घेऊयात। ब्लाऊज पीसच्या बाहीची वरच्या साईडने सरळच बाजू घ्यायची आणि खालच्या साईडने उलटी बाजू घ्यायची। तर या ठिकाणी मी बाही अस्तरच्या साईडने केलेली आहे। तर आता आपण बाहीला शिलाई देऊन घेऊयात। या बाहीला आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर हा जो आपण पानाचा आकार देऊन घेतलेला आहे तिथून आता आपण शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची। हा जो ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे, म्हणजे पानाचा आकार देऊन घेतलेला, तो आता आपण कट करून घेऊयात। अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथून कट करून घ्यायचं। तर आता आपण या खालच्या साईडनी 1/2 इंच फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घेऊयात। तर ही जी डिझाईन केलेली आहे त्या डिझाईनला आपल्याला आता गोट लावायचा आहे। तर गोट कसा लावायचा आहे या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। तर हा मी लाल कलरचा कपडा घेतलेला आहे। तर हा कपडा बरोबर या ठिकाणी ठेवणार आहे आणि हा भाग मी अस्ताच्या साईडने करून घेणार आहे। गोट आपण अशा पद्धतीने लावल्यामुळे आपला गोट हा एकदम बरोबर येतो। तर आता आपण इथून शिलाई घेऊन घेऊयात। या कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं आणि हा भाग थोडासा फिरवून घ्यायचा, परत टंचन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। इथून सुई बाहेर काढून घेऊया। आणि हा एक्स्ट्रा कपडा जो आहे आतमधला तो कट करून घेऊयात। आणि या ठिकाणी आता आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात, म्हणजे आपला गोट हा एकदम बरोबर येतो। या साईडने 1 इंच कपडा ठेवायचा आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा।
आता आपण गोट लावून घेऊयात। हा जो कपडा आहे तो खालच्या साइडने घालायचा, या ठिकाणी गोट तयार करायचा। हा शिलाईचा जो कपडा आहे तो आपल्या गोट मध्ये गेला पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण गोटला शिलाई देऊन घेणार आहोत। इथून गोटच्या साइडने आता आपण लेस लावून घेऊयात। लेस या ठिकाणी ठेवायचं आणि लेस ला अगोदर या डिझाईनच्या साइडने शिलाई देऊन घ्यायची। या कोण्याच्या ठिकाणी लेस फोल्ड करून घ्यायची। तर लेसला आपण डबल शिलाई देऊन घेऊयात। तर या खालच्या साइडने आता आपण लेस लावून घेणार आहोत। बरोबर सेंटर वरती ठेवायची लेस। या साइडनी पाव इंच फोल्ड करायचं आणि अगोदर लेसला आपण खालच्या साइडनी शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपली बाही शिवून तयार आहे। इथे पाहू शकता आपली बाही खूप सुंदर दिसत आहे। या डिझाईनला आपल्याला गोट लावता येत नाही। आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोट लावल्यानंतर हा गोट ही व्यवस्थित येतो। इथे पाहू शकता आणि डिझाईन ही खूप सुंदर दिसते। तर अशाच पद्धतीने मी दुसरी ही बाही तयार करून घेतलेली आहे। या आपल्या दोन्ही बाह्या शिवून तयार आहेत। आपल्या दंडावरती ही बाहीची डिझाईन खूप सुंदर दिसते। इथे पाहू शकता, तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर ही बाहीची डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर तसेच त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।